नमस्कार सहकारी बंधू आणि भगिनींनो, 6 ऑक्टोबरला माझा वाढदिवस येऊ घातला आहे. आत्तापर्यंत आपण माझ्यावर जे प्रेम केलं, जी माया मला लावली आणि जो उत्साह माझ्या दर वाढदिवसाला आपण दाखवला, त्यांनी मला निश्चितपणे जगण्याचं एक नवं बळ मिळतं, नवीन काही काम करण्याचा एक उत्साह मला नक्की मिळतो. याही वर्षी आपण अतिशय उत्साहात मला शुभेच्छा देणार आहात, आशीर्वाद देणार आहात. आपल्या सर्वांचा ओसंडून वाहणारा उत्साह जो आहे, तो मला असं वाटतं की त्याला एक वेगळं स्वरूप देण्याची यावेळेस गरज आहे. सगळ्या देशभर कुठे अतिवृष्टी, कुठे दुष्काळ, अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांचं जीवन हे थोडंसं अस्तव्यस्त झालेलं आहे. अशा प्रसंगी मला असं आपल्याला विनंती करावीशी वाटते की यावेळेस आपण कुठलाही खर्च न करता, कुठलाही फ्लेक्स न लावता, जाहिरात न देता, आपण जे काही जो आपलं कॉन्ट्रीब्युशन आपल्याला असं वाटतं की माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने केलं पाहिजे, ते नगदी स्वरूपात आपण जरूर द्यावं, त्याचं स्वागत आहे. तीच मला खरी शुभेच्छा आहे असं मी समजतो. कारण यावेळेस मी असं ठरवलं आहे की संध्याकाळी आपण जे सगळ्यांचं एक एकत्रीकरण असतं, साधारण चांगल्या वातावरणात आपण सगळे एकत्रित येतो, आपण मला शुभेच्छा देता, आपण एकत्रित सहभोजन स्नेहभोजन करतो, ते सगळे कार्यक्रम आपण रद्द केले असून सकाळी 8 वाजता आई जगदंबेच्या चरणी, चिखलीची आपली जी रेणुका माता आहे तिच्या चरणी माझ्या ज्या भगिनी आहे त्यांच्यासोबत पातळ नेण्याचा एक कार्यक्रम आहे. त्यानंतर चिखली अर्बन बँकेतच मी त्यांच्यासोबत असेन. त्याच वेळेस आपण जर आलात तर मला शुभेच्छा आपण जरूर देऊ शकाल. त्या ठिकाणी सेवा संकल्पासाठी एक राशी टाकण्यासाठी म्हणून एक कुंभ पेटी आपण ठेवणार आहोत. मला असं वाटतं की हार तुरे फूल याच्यावर खर्च न करता, जे काय आपल्याला त्यानिमित्ताने खर्च करायचा होता तो खर्च आपण त्यात टाकावा. मी स्वतः असा संकल्प करतो आहे की मला माझ्या वाढदिवसासाठी जो काही खर्च करायचा होता तो खर्च यावेळेस न करता मी ती राशी जी आहे ती सेवा संकल्पाला अर्पण या ठिकाणी करणार आहे. आणि दुपारी 12 नंतर दिवसभर त्या रुग्णांच्या सोबत राहावं, त्यांची काही सेवा करता आली तर ती करावी असा प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे नंतरचा 12 वाजेच्या नंतरचा सगळा दिवस सेवा संकल्प परिवार पळसखेड येथे रुग्णांच्या सेवेत माझा वेळ देणार आहे. त्याच्या आधी कर्मचारी बांधवांनी, चिखली अर्बन परिवाराने रक्तदान वगैरेचं कार्यक्रम ठेवला आहे, तो कार्यक्रम बँकेत चालू राहील. परंतु मी साधारण 12 वाजता बँक सोडून त्या ठिकाणी पळसखेडला जाणार आहे. तर कृपया सगळ्या स्नेहीजनांनी, मित्रपरिवारांनी याची नोंद घ्यावी. आपल्या सगळ्यांच्या स्नेहांकित असलेला सतीश गुप्ता, आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार ॲडव्हान्समध्ये. खूप खूप धन्यवाद. नमस्कार.